पुण्यात भाजप उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे. 139 उमेदवारांचा समावेश आहे. खासदार अनिल शिरोळे यांचा मुलगा सिद्धार्थ शिरोळेला उमेदवारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेल्या कर्णे गुरुजींचं नाव यादीत नाही. मनसेतून आलेल्या नगरसेवकांची वर्णी मात्र लागली आहे. भाजपनं 11 जागा आरपीएला सोडल्या आहेत, तर 12 जागा गुलदस्त्यातच आहेत. शिवसेनेला मुंबई महापालिकेच्या तोंडावर मोठा झटका बसलाय. लालबाग परळ परिसरातले प्रसिद्ध नगरसेवक नाना आंबोले भाजपमध्ये यांनी प्रवेश केलेला आहे. आंबोलेंनी मुंबई महापालिकेच्या अनेक महत्वाच्या पदांवर काम केलंय. गेली 2 टर्म त्यांनी नगरसेवक म्हणून काम केलंय, तर बेस्ट समितीच्या अध्यक्षपदावरून हटवल्यापासून आंबोले नाराज होते आणि तेव्हापासून त्यांना कुठलंही पद देण्यात आलेलं नव्हतं. शिवसेना वॉर्ड क्रमांक 178 वडाळा युवासेनेचे अमेय घोले यांच्या उमेदवारीला स्थानिक शिवसेनेचा विरोध आहे. शाखेला टाळं ठोकून शिवसैनिक रस्त्यावर उतरले. शिवसैनिकांनी या उमेदवारी विरोधात घोषणाबाजी करत निदर्शनं केली. शिवसेनेतील अंतर्गत नाराजीचं लोण आता वडाळ्यातून शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या दादरपर्यंत पोहोचलंय. वडाळा पाठोपाठ हिंदमाता परिसरातील शाखेला शिवसैनिकांनी टाळं ठोकलंय. इथल्या प्रभाग क्रमांक 200 मधून उर्मिला पांचाळ यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. पांचाळ यांच्या उमेदवारीला स्थानिक शिवसैनिकांनी विरोध केलाय. पांचाळ या विभागाबाहेरील असल्यानं त्यांचा पक्षाशी संबंध नसल्याचा आरोप स्थानिक शिवसैनिकांनी केला आहे. भाजपनं मुंबईत 72 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे, पण त्यात बहुधा पक्षाच्या परंपरेचा विसर पडलाय. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर राजपुरोहितांचे पुत्र अवकाश पुरोहित, किरीट सोमय्यांचे पुत्र नील सोमय्या, आशिष शेलार यांचे भाऊ विनोद शेलार यांना तिकीट मिळालंय. शिवसेनेकडून मुंबईतल्या विभागप्रमुखांकडे एबी फॉर्म सुपूर्द केले. वाद नसलेल्या जागांवरचे उमेदवारी अर्ज भरले जाणार आहेत. माजी महापौर शुभा राऊ यांनी एबी फॉर्म घेतलेले नाहीये. निवडणूक लढवण्याची इच्छा नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे, पण खरं कारण विनोद घोसळकर आणि त्यांच्या मुलाशी झालेल्या वादाचंच असल्याचं बोललं जात आहे. मात्र G24 फोनवरून बोलताना माजी महापौर शुभा राऊ यांनी नाराज नसल्याचं सांगितलंय, तर माजी महापौर श्रद्धा जाधव यांचा फॉर्म वादामुळे अडकलाय. मुंबई महापालिका निवडणुकीच्या मुंबई काँग्रेसमधील गटबाजीला उधाण आलंय. काँग्रेस पक्षातील गुरुदास कामत आणि मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम गटातील वाद उफाळून आलाय. मुंबई काँग्रेसमधील वाद मिटवण्यासाठी काँग्रेस नेते भूपेंद्र सिंग हुड्डा यांच्या अध्यक्षतेखाली जुहू इथल्या हॉटेलमध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती. ही बैठक सुरू असताना कामत निरुपम समर्थक एकमेकांना भिडले. काँग्रेसने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत काही बदल होणार आहेत. पहिल्या यादीतील काही नावांना काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडून स्थगिती देण्यात आली आहे. काही उमेदवारांच्या नावावरून काँग्रेसमध्ये नाराजी असल्यानं ही स्थगिती देण्यात आली आहे. दरम्यान मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी या वृत्ताचं खंडन करत यादीत कोणताही बदल केला नसल्याचं ट्विट केलंय. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीरनामा प्रसिद्ध केला. पाणी, आरोग्य, वीज, बेस्ट प्रवास, रस्ते, कचरा, वायफाय संबंधी अनेक आश्वासनं या जाहीरनाम्यात देण्यात आली आहेत. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शुक्रवारी शेवटचा दिवस असतानाही नाशिकमध्ये भाजप उमेदवारांची यादी जाहीर झालेली नाही. याच पार्श्वभूमीवर भाजप उमेदवारांची यादी जाहीर करणार नाहीये. उमेदवारांना थेट एबी फॉर्मच वाटप करण्यात येणार आहे. विजयाची शक्यता गृहीत धरूनच भाजपकडून उमेदवारांना एबी फॉर्मचं वाटप करण्यात येणार आहे. पालकमंत्री गिरीश महाजन यांनी हा निर्णय घेतलाय. महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी फक्त काही तास शिल्लक राहिलेले असतानाही काँग्रेसतर्फे अजूनही उमेदवारी यादी जाहीर करण्यात आलेली नाहीये. एवढंच नाही तर महाल परिसरातल्या देवडिया काँग्रेस भवन या काँग्रेस मुख्यालयात शुकशुकाट आहे. कार्यालयाला चक्क कुलूप लावण्यात आलंय. पक्षातली अंतर्गत गटबाजी आणि बंडखोरी टाळण्यासाठी उमेदवारांना शेवटच्या क्षणी एबी फॉर्म देण्यात येणार आहे. महानगरपालिका निवडणुकीसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी केवळ एकाच दिवसाचा कालावधी शिल्लक असल्यानं ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवारांची एकच लगबग दिसून येते. निवडणूक पहिल्यांदाच ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आल्यानं उमेदवारांची दमछाक होतीये. ऑनलाईन अर्ज एकदा दाखल केल्यावर त्यात काही करेक्शन करायचे असल्यास होत नसल्याची समस्या उद्भवत आहे.
नागपूरमध्ये केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात जवळपास 3 तास बैठक झाली. मात्र त्यानंतरही उमेदवारी यादीचा घोळ संपलेला नाही. दुपारी झालेल्या बैठकीत 100 नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आलं. मात्र उमेदवारांची यादी जाहीर होणार नसल्याचं बोललं जात आहे. बंडखोरी टाळण्यासाठी एबी फॉर्मही दिली जाणार असल्याची माहिती मिळतीय. माजी केंद्रीय मंत्री दयानिधी मारन आणि त्यांचा भाऊ कलानिधी मारन यांना न्यायालयाकडून दिलासा मिळालाय. एअरलेस मॅक्सिस खटल्यामध्ये दिल्लीतल्या पतियाळा हाऊस कोर्टातल्या विशेष न्यायालयानं या दोघांची पुराव्याअभावी मुक्तता केली आहे. सीबीआय आणि सक्तवसुली संचालनालयानं मारन बंधूसह इतरही आरोपींविरोधात खटला दाखल केला होता. 2006 हे प्रकरण आहे. पंजाबमध्ये प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. अखेरच्या दिवशी राहुल गांधींचा प्रचाराचा धडाका पाहायला मिळाला. त्यांनी 2 सभा तर घेतल्याच, शिवाय लंगरमध्ये जेवत मतदार राजाला खुश करण्याचाही त्यांनी प्रयत्न केला. त्याचबरोबर बादल सरकारनं पंजाबमध्ये ड्रग्ज पेरल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली. पंजाबमध्ये 4 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. पंजाबमधल्या फतेहगड साहिब मतदारसंघात काँग्रेसकडून कुलजित नागर यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. राहुल गांधी आपली शेवटची सभा याच मतदारसंघात त्यांनी घेतली. गोव्यात विधानसभा निवडणुकीसाठीच्या प्रचार सभांचा धडाका थांबलाय. निवडणुकीनिमित्त गोव्यात प्रचाराची रणधुमाळी रंगलेली पाहायला मिळाली. शेवटच्या दिवशी गोव्यात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सभा घेतली. तसंच शिवसेना आणि इतरही पक्षांनी शेवटच्या दिवशी ठिकठिकाणी सभा घेऊन मतदार राजाला आपल्यालाच मत देण्याचं आवाहन केलं. शनिवारी 4 फेब्रुवारीला गोव्यात मतदान होणार आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.